कार्बन नाका परिसरात असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ तरुणावर जीवघेणा हल्ला झालाय. आपापसातील जुन्या वादातून तिघांनी गोळीबार करत तरुणावर कोयत्याने वार केले. या प्रकरणात तपन जाधव आपल्या चारचाकीमधून प्रवास करत असताना कार्बन नाका परिसरात आरोपी आशिष जाधव आपल्या दोन साथीदारांसह वाहनातून येत तपनच्या गाडीला धडक दिली आहे. यानंतर गाडी खाली उतरत त्यांच्यावर कोयत्याने वार केले, यासह गोळीबार केलाय. तिघांनी मिळून केलेल्या हल्ल्यात तपन जाधव गंभीररित्या जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर धडक बसलेल्या आरोपीची गाडी बंद पडल्याने त्या मार्गावरून जाणाऱ्या एका कामगाराला आरोपींनी बंदूक आणि कोयत्याचा धाक दाखवत त्या कामगाराची दुचाकी घेऊन आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढला. संशयितांच्या गाडीमध्ये कोयते आणि मिरची पावडर मिळून आली आहे. सातपूर पोलीस यांनी घटनास्थळी भेट देत या संदर्भात पुढील तपास सुरू केला आहे. संशयित आरोपी फरार झाले असून पुढील तपास सातपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू आहे. जागर जनसंघासाठी भूषण जैन, नाशिक.